मिरजेत पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे. गौस हुसेन बागवान, मुस्तफा हुसेन बागवान राहणार मोमीन गल्ली मिरज असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. संशयितरित्या फिरताना पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता दोघांनी आठवडा बाजार, एसटी स्टँड, दर्गा परिसर येथून मोबाईल चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी 21 मोबाईल व 1 टॅब असा 1,26,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे मोबाईल चोरटे सराईत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. ही कारवाई जिल्हा पोलिसांनी अधीक्षक सोहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार, हवालदार मुख्तार चमन शेख, लक्ष्मण जाधव, सचिन धोत्रे, नागेश मासाळ यांनी ही कारवाई केली आहे. 6 महिन्यात शहरातून मोबाईल चोरीच्या ज्या घटना घडल्या आहेत त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन अनिकेत भारती यांनी केलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही आरोपींना, संशयित आरोपींकडे विचारपूस करून त्याच्यामध्ये गुन्हे उघडीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याच्या अनुषंगाने DBच्या पथकाने आपल्या मिरज शहरामध्ये 2 आरोपींना संशयावरून ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून आपल्याला 21 मोबाईल आणि 1 लॅपटॉप आपण रिकवर केलेला आहे. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की अशा पद्धतीनं मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे आणि आपण सगळ्यांनी आपल्या मोबाईलची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि हे जे मोबाईल सापडलेले आहेत ते साधारण 6 महिने ते वर्षभरातल्या कालावधीचे आहेत. ज्यांचे मोबाईल चोरीच्या घटना घडलेल्या आहेत त्या लोकांनी आपल्याकडील मोबाईलचे डॉक्युमेंट्स पोलीस स्टेशनकडे जमा करून असलेल्या जप्त केलेल्या मोबाईलमध्ये त्यांचा गेलेला मोबाईल आहे का व्हेरीफाय करून घ्यावा. आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्याचा मोबाईल त्यांना परत देणार आहोत.